आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके माजी उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते 5 मिनिटात इथं पोहोचतायत, धनंजयजी मुंडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, युवकांचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, या ठिकाणी विधिमंडळातील उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे आणि त्यांच्यावर आलेले सर्व आमची आमदार मंडळी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार माने वैनी, माजी आमदार केपी पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एवाय पाटील साहेब, शहराचे अध्यक्ष राजू लाटकर, प्रदेशचे चिटणीस आरके पवार, नगरीचे माजी नगरसेवक आदिल फरास, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातून आलेले नेते मंडळी, पदाधिकारी, पत्रकार आणि या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये परिवर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3.5 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार आहे, राज्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने दिलेली जी आश्वासन आहे ती किती खोटी निघालेली आहे याचा पंचनामा करण्यासाठी हे सगळे नेते मंडळी आलेले आहे. सातत्याने मी आपल्यासमोर बोलत असतो, आज जास्त वेळ बोलून मी आपला वेळ घेणार नाही, या नेते मंडळीला आपल्याला वेळ द्यायचा आहे. पण याचा उल्लेख आज सकाळी धनंजय मुंडेंनी केला, तटकरे साहेबांनी केला, अजितदादांनी केला. आज या देशाची परिस्थिती काय, राज्याची परिस्थिती काय, पश्चिम महाराष्ट्रावर कशा प्रकारचा अन्याय होतोय याची संपूर्ण माहिती ते आपल्या भाषणातून देत आहे. मला बंधू भगिनींनो सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि या घटनेभर हुकूम आपल्या राज्याचा आणि केंद्राचा कारभार चालला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. परंतु आज देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललंय काय? मगाशीच मला कळालं की अनेक राज्यामध्ये जातीय दंगली उसळलेले आहेत, धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे पक्ष करतायत. सबका साथ आणि सबका विकास ही घोषणा करायची आणि जाणून बुजून दलित, अल्पसंख्याक, फटक्या, विमुक्त, आदिवासी लोकांना या विकासाच्या प्रवाहातच आणायचं नाही अशी भूमिका घेणारे राज्यकर्ते आज या केंद्रामध्ये काम करत आहेत. बंधू भगिनींनो, गेले महिनाभर लोकसभा त्याचं काम चाललेलं नाही. महिनाभर कोट्यावधी रुपयाचा खर्च रोजचा या खासदारांचा, लोकसभेचा आणि राज्यसभेचा. फक्त विरोधी पक्षांची मागणी काय की पंतप्रधानांनी एकदा लोकसभेमध्ये यावं, नीरव मोदी आणि चोक्सी यांनी जो 20,000 कोटीचा ढपला काढून जे प्रदेशात गेलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी निवेदन करावं. कंत्राट देताना त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालाय त्याच्याबद्दल
निवेदन करायला पाहिजे. बंधुभगिनी पंतप्रधान एक मिनिट सुद्धा लोकसभेत निवेदन करू शकत नाही. ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका झालेली आहे. आणि म्हणून आपल्या या देशात आणि राज्यातला कुठलाही घटक समाधानी नाही. त्याचं सविस्तरपणानं वर्णन दादा करतील. मी फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. गेल्या 3.5 वर्षात आपण हे काम बघितलेलं आहे, त्यांचा कारभार बघितलेला आहे, हे फसव आणि थापाडे सरकार कसं आहे बघितलेलं आहे. सगळी आश्वासनं देऊन ती आश्वासनं कशी पूर्ण केली नाही ती आपल्या सगळ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आज आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया, आपण शपथ घेऊया, येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची शपथ आज घेऊन आपल्याला दिली जायच. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आम्हाला सत्ता द्या. विशेषतः या कोल्हापूर शहरामध्ये दादा उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला विकास, त्यांनी दिलेला निधी, राज्याचं आजचं वातावरण, केंद्राचं आजचं वातावरण, याच्याबद्दल मुंडे साहेब, तटकरे साहेब आणि दादा सविस्तरपणाने आपलं मनोगत व्यक्त करतील. मी फक्त आपल्याला विनंती करायला आलेलो आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलेला आहात. आज जाताना आपण ही शपथ घेऊन जाऊया आणि कोणत्याही परिस्थितीत आता ही सत्ता घालवल्याशिवाय क्षणभर सुद्धा आपण विश्रांती घ्यायची नाही असा संकल्प करूया. एवढीच विनंती या निमित्ताने करतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.